अग्निपथ योजनेविरोधात देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली दरम्यान या योजनेमुळे देशाची सुरक्षितता वाढेल असं मत निवृत्त था, लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केलंय तसंच आंदोलन करणाऱ्या तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे नेमकं काय म्हणतात ते, ते आपण पाहूया केंद्र सरकारकडून ही अग्निपथ योजना सैन्य दलामध्ये जवानांना भरती करण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे याबाबत सध्या वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत नेमकी ही योजना काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल शेकटकर सर आहेत सर केंद्र सरकारकडून जी ही अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली आहे नवीन संधी युवकांना दिली जाते ही योजना नेमकी काय असणार आहे ही योजना ज्याला आपण अग्निपथ म्हणतो आणि अग्निवीर म्हणतात आहे त्याच्याकरता की जे पण तरुण मुलं सैन्यामध्ये भरती होण्याकरता येते ते चार वर्ष काम करतील सैन्यामध्ये प्रशिक्षण सोड क्षेत्र सोडून चार वर्षानंतर त्यांची सर्विस झाली चार वर्षानंतर तर मग त्यापैकी पंचवीस टक्के ट्वेंटी फाय पर्सेंट लोकं जे आहे ते सैन्यामध्ये पर्मनेंट करतील जातील आणि बाकी पंच्याहत्तर टक्के जे आहे ते विविध विविध क्षेत्रामध्ये त्यांना पाठवता येईल आणि जेव्हा ते बाहेर जातात आहे बाहेर म्हणजे ते काही रस्त्यावरती सोडणार नाही या त्यांना काही बाहेर काढत नाही कुणी पण सैन्याची सर्विस पूर्ती झाल्यानंतर रिकामे होता थे, तिमा हाता मदे दो दो लाग ते जेव्हा रिकाम्या होतात आहे तेव्हा त्यांच्या हातामध्ये जवळजवळ चार सहा लाख ते दहा लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील आहे आणि ते झाल्यानंतर मग ते स्टेट गव्हर्मेंटच्या पोलीसमध्ये काम करू शकतात केंद्रीय बल जे आपले आहे सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी सीमा सुरक्षा बल गार्ड ह्याच्यामध्ये कामं करू शकतील ते कालच आपले सामाननीय गृहमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की ह्या योजनेच्या अंतर्गत चार वर्षानंतर जे लोक बाहेर येतील आहे त्यांना आम्ही ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये भरती करू बरेच इंडस्ट्रीज जे आहे उद्योगपती मोठे मोठे आहे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही ह्या लोकांना आमच्या क्षेत्रामध्ये घेऊ हो। तर एक वेगळ्या प्रकारचा भ्रामक प्रचार केला जातो आहे आपण पहा जगाचे कितीतरी संरक्षण मंत्री भारतामध्ये येतात आहे त्यांचे मोठे मोठे अधिकारी येतात आहे ये ते काही कुतुबमिनार पाहायला येत नाही ना ताजमहल पाहायला येत नाही हा ते संरक्षण सिद्धतेवरती आपला विचार घेतात आहे आपल्या लोकांशी ते सला करतात आहे आणि मग तिथे जाऊन ते पाहता की भारत असं करतो आहे आपण पण केलं पाहिजे का ही वास्तविकता आपल्याला लक्षात घेऊन ह्याला लोक मान्य नाही करणार आहे परंतु मागच्या तुम्ही फक्त एक मागच्या दीड दोन महिन्यामध्ये पहा किती राष्ट्रांचे संरक्षण मंत्री आणि सैन्य अधिकारी मोठे मोठे भारतात आले कशा करता आले होते ते हे विचारायला की तुमची युद्धक्षमता ही इतकी चांगली आहे कशी बरं काय करताय तुम्ही अगदी आणखीन शक्ता आपली वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे खरं तर लेफ्टनंट जनरल शेकटकर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की ही जी एक योजना आहे यांनी नक्कीच देशाला फायदा होणार आहे आणि जे आंदोलन करतायत खरं तर त्यांचा दिशाभूल केली जाते त्यां ते वेगळ्याच भ्रमात आहेत परंतु या योजनेत येत्या काळात आपलं देशाचं नक्कीच फायदा होणार आहे कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट